सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बागायत बीचवर सलग चौथ्या वर्षी पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. अशा पतंग महोत्सवातून संपूर्ण जगात वेंगुर्ल्याची ओळख होते. बचत गट आणि बेरोजगार यांना रोजगाराची संधी मिळते. पतंग महोत्सवात टीम मँगलोर आणि टीम डहाणू गुजरात यांच्या पतंगाच्या साथीने बच्चे कंपनीने मजा अनुभवली. तर मोठ्यांनी लहानपण आठवत पतंग उडवीत एक वेगळा आनंद अनुभवला. यावेळी देशी विदेशी पर्यटक यांनी पतंग महोत्सवात हजेरी लावली. खूपच छान पतंग महोत्सव आहे आणि लहान मुलांच्या दृष्टीने सुद्धा टेडी सुपरमॅन आणि सांता असे छान छान पतंग आहेत. मला खूप आवडला. मागच्या वर्षी सुद्धा मी इथे अटेंड केला होता. हम तो आए हैं मंगलोर, कर्नाटका के मंगलोर गांव से आए हैं हम. हमारा टीम का नाम है टीम मैंगलोर बोल के. हमारा ये वेंगुर्ला को तो फोर्थ ईयर आ रहे हैं हम. हमें वेंगुर्ला में ये अच्छा लगता है कि यहाँ का लोग, हर एक लोग जो यहाँ आते हैं ये पतंग लेके आते हैं, यहाँ यहीं पे पतंग लेते हैं और पतंग उड़ा के मज़ा बनाते हैं. ये हमें बहुत अच्छा लगता है. और हमारे साथ हमने करीबन 30-31 बगह का काइट्स लाए हैं. हमारा काइट्स में अच्छा अच्छा काइट्स है. हमारा हर एक काइट एक हमारा क्लासिकल आर्ट हो सकता है, उसे डिनोट कर सकता है, करता है. फॉर एग्जांपल हमारा काइट है यक्षगाना का विभीषण बोल के, वह वो भी एक काइट है. कथकली का एक काइट है और गरुड़ा काइट है और पुष्पक विमान, ऐसे विविध भगवान का काइट्स हैं हमारा. और हम काइट बनाते हैं ट्रेडिशनली पेपर से नहीं, हम काइट बनाते हैं ये क्लॉथ से, ये रिपस्टॉप नायलन क्लॉथ बोलते हैं हम. ये रिपस्टॉप नायलन क्लॉथ से हम बनाते हैं. और हमारा ये दूसरा दूसरा कलर जो वो काइट में आता है, वो पतंग का कलर हम ये क्लॉथ को, वस्त्र को पीस करके उसको फिर लगा के स्टिच करके करते हैं. हमारा विभीषण में करीबन 400 वैसा वस्त्र का पीसेस हैं, वो लगा के हम करते हैं. और उसका पीछे हम बैम्बू या कार्बन रॉड लगा के ये करते हैं. सो काइट्स में सबसे अच्छा हमें ये लगता है कि हर 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 जो यहाँ आता है ऊपर स्काई दे के खुशी खुशी मनाता है और बोलता है वाओ. तो जब ये एक बच्चा यहाँ आके वाओ बोलता है, हमें हमारा वहाँ से यहाँ तक आने का सभी कष्ट हमारा दूर हो जाता है. माझा वेंगुर्ला तर्फे बागायत बीच वर 2 दिवस पतंग महोत्सव रंगला. देशी विदेशी पर्यटक शेकडो नागरिकांनी पतंग महोत्सवात हजेरी लावली आणि आनंद लुटला. महोत्सवात विविध रंगाचे विविध आकाराचे छोटे मोठे पतंग उडवताना पाहण्याचा वेगळा आनंद सर्वांनी अनुभवला. दरवर्षी येतो पतंग महोत्सवाला, खूप छान अरेंज करतात ही लोक आणि बरेच मोठे मोठे पतंग बघायला मिळतात इथे. म्हणजे आम्ही सिंधुदुर्गात बघू शकत नाही असे गुजरातहून आलेत किंवा केरळहून आलेत असे पतंग बघायला मिळतात. आणि मी पाहिलं कणकवली कुडाळ सावंतवाडीहून खूपशी लोकं आली आहेत आणि छान नियोजन केलं आहे लोकांनी, ट्रॅफिकचं असून देत किंवा इथलं समुद्रावरचं असून देत. पतंग उडवण्याचा आनंद खूप छान प्रकारे सगळेजण लुटत आहेत. मुंबईवरून आल्या होत आणि आम्ही फर्स्ट टाइम पतंग महोत्सवला आलो आणि हे खरंच खूप छान आहे. आम्हाला आमच्या लहानपणीची आठवण आली हे सगळं बघून. असं कधीच कुठे आम्ही पहिला बघितलं नव्हतं. इट इज व्हेरी मेमोरेबल. आम्ही आता इकडे वेगळे वेगळे इथे स्पायडरमॅनचे वगैरे होते, तसेच इथे बॅट आहेत आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणी किंवा असे अॅनिमल्स कार्टून्स असे खूप सारे वेगळे वेगळे पतंग आहेत इकडे. यावेळी किनाऱ्यावरील वाळूतील मजेशीर खेळ, यामध्ये रस्सी खेच, गोंतीतील उड्या, आगीचे खेळ, उंट सफरी, सांस्कृतिक कार्यक्रम, वॉटर स्पोर्ट्स, समुद्र सफारीचाही आनंद अनुभवता आला. याच्या जोडीला विविध खाद्यांवर यथेच्छ ताव पर्यटकांनी मारला. पतंग लहानपणापासून बनवतोय आणि हा पतंग बनवायला सुद्धा खूप मेहनत लागते आणि हा पतंग उडवायला मी खूप मेहनत घेतो. वेंगुर्ल्याच्या या ठिकाणी गुजरात वापी या ठिकाणून जे पतंग उडवायला आले त्यांच्याबरोबर मी त्यांच्यासोबत मी आनंद घेतो आहे पतंग उडवायचा. लहानपणीच्या आठवणी आहेत पतंग उडवताना. माझे मित्र आहेत सोबत माझ्याबरोबर, ते सुद्धा या पतंग महोत्सवात आनंद लुटत आहेत पतंग उडवायचा आणि मजा येते पतंग उडवताना. सगळेजण आहेत सोबत पतंग उडवायची जी मजा असते ती लहानपणापासून आतापर्यंत जी जे अनुभवलं नाही आहे ते पतंग उडवताना सगळं अनुभवलं आहे. लहानपण बालपण आणि मोठ्यांच्या सुद्धा आठवणी आहेत. आम्ही मित्रांबरोबर कसे पतंग उडवत होतो, आता कसे उडवत आहे, अगोदर
झाडं झुडत असे कुठेही जंगलात वगैरे रिकामे जागत अशी जागा मोकळी भेटल तिथे उडवायचो आम्ही. पण आता असे समुद्र ठिकाणी असे मित्रांबरोबर पतंग उडवत होते, फार मजा येते उडवताना. कोकण लाईव्ह साठी सुरेश कोलगेकर, वेंगुर्ला.